कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 2 27 ऑगस्टच्या भागात बिचुकलेंच्या घरातून जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला असतो. शिवानी, आरोह आणि नेहा रडत असतात. त्यानंतर वीणा आणि शिवानी एकमेकींना मिठी मारून एकमेकींची माफी मागतात. हा गेम होता, हा गेम संपल्यानंतर आपण सगळं विसरून जायचं, अशा शब्दात वीणा शिवानीची समजूत काढते. शिवानी आणि वीणा यांनी एकमेकींशी पुन्हा दोस्ती केल्याने सर्वांना आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिव वीणाशी बोलत असताना सुरुवातीला घरातील सर्व त्याच्याशी कसं वागले, त्याला काय समजत होते आणि आता काय झालं यावर चर्चा करत असतात. त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होते. बिग बॉस सर्व पत्रकारांचं स्वागत करतात आणि त्यांना पत्रकार परिषद सुरू करायला सांगतात. सुरुवातीला शिवला वीणा त्याला खेळवते असं वाटत नाही का असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने मला असं काहीच वाटत नाही, या घरातील ती माझा कम्फर्ट झोन आहे असं उत्तर दिलं. त्यानंतर शिवानीला ती तिकीट टू फिनाले डिझर्व करते का असा प्रश्न विचारला गेल्यावर त्यावर तिने सकारात्मक उत्तर दिलं. पहिल्या 3 आठवड्यांच्या प्रवासात जी काही एग्रेशन आणि रेज माझ्यामध्ये दिसली होती ती मी परत आल्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल केली होती आणि मला असं वाटतं की त्याचं एक खूप मोठी पावती मला ह्या घरातल्या सदस्यांनी दिली आणि मला असं वाटतं की डेफिनेटली हो, मी डिझर्व करते टॉप 6 असण्यासाठी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी पराक्षा वागण्यावर स्पष्टीकरण दिलं. वीणाने सर्व पत्रकारांसमोर तो त्यांच्या ग्रुपमध्ये कसा आला, केव्हीआरपी ग्रुप कसा फॉर्म झाला याचा खुलासा केला. फ्रायडेला आम्ही इथे झोक्यावर बसलेलो मी आणि रुपाली, तेव्हा पराग आला की प्लीज आपण ग्रुप करूया असा हात वगैरे जोडला. मला माहीत नाही ते दाखवलंय की नाही, तर मी म्हटलं नाही मला विचार करू देत. सो तेव्हा मला रुपाली फोर्स करत होती की देऊया ना एक चान्स, बघूया ना काय होतं. तर मी म्हटलं की थांब जरा, मला वेळ घेऊ दे, जरी मी ओळखत असेल पण मला अजून ते बॉन्ड नाही वाटत आहे. सो नेक्स्ट डे सकाळी उठलो, फ्रेश झालो, तर सॅटर्डेचा एपिसोड स्टार्ट होणार होता. मी म्हटलं चल ओके ग्रुप असं झालं आणि आम्ही तिघी ग्रुप होतो, मी, ताई आणि रुपाली. नंतर 3 आठवड्यात मला पराग म्हणाला की मी आणि रुपाली बाहेरून प्लॅन करून आलेलो. मी रुपालीला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, आमचं बोलणं झालं, चॅट केली आम्ही आणि मग आम्ही इथे आलो प्लॅन करून. मग त्यांची जी फ्रेंडशिप होती ते सगळं प्लॅन होतं असं त्याने मला सांगितलं, रुपालीने डिनाय केलं. किशोरीने देखील पराक्षा वागण्यातून नंतर सर्वांना निगेटिव्हिटी जाणवायला लागली होती असा खुलासा केला. सुरुवातीला 3 आठवडे तर खूप आमच्या ग्रुपची तारीफ झाली आणि अप्रिशिएट करत होते सगळेच आणि चांगलं चाललंही होतं. 4 आठवड्यात येऊन तो परत जेव्हा नॉमिनेट झाला तेव्हा तो थोडासा असा भरसटल्यासारखा झाला होता. म्हणजे विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतात तसं काहीतरी त्याचं झालं होतं. हुशार होता तो, गेमचं नॉलेज होतं त्याला, पण त्याचं काहीतरी अशा ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या की त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये खूप म्हणजे असं नेगेटिव्हिटी वाढत चालली होती की हा असा का वागतो, असं काय करतोय. मग ती वाढत इतकी झाली की त्या खुर्चीच्या टास्कमध्ये शेवटी जेव्हा त्याने मारलं त्यानंतर मग मात्र सगळ्यांनी एक ऑफच केलं त्याला. त्यानंतर वीणाला शिव आणि तिच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असताना तिने त्यांचं नातं कबूल केलं आणि घरातून बाहेर आल्यावर आमचं नातं असंच राहील असं सांगितलं. लग्न उल्हासनगर आणि अमरावती अशा दोन्ही ठिकाणी होईल असं देखील ती म्हणाली. आम्ही दोन्हीकडे करू आणि तुम्हा सगळ्यांना पण इन्व्हाइट करू, कारण हे तर मी शॉर शॉर्ट सांगते की हे फक्त या घरासाठी नाही आहे, हे तुम्हा सगळ्यांना पण दिसेलच पुढे. सो जर झालं तर विदर्भात पण आणि उल्हासनगरमध्ये पण, दोन्हीकडे करू. त्यानंतर वीणाने जो दया हा शब्द वापरला होता यावर बाकी सदस्यांना काय वाटलं हे विचारलं असता शिवानी आणि नेहाने यावर नाराजी व्यक्त केली. ही दया किंवा सिम्पथी अशा पद्धतीने जेव्हा वीणा करते तर मला असं वाटतं अनेकदा तिच्याकडनं असं झालेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा की मला कसा काही फरक पडत नाही असं म्हणण्यासाठी दुसऱ्याला लहान करून दाखवायची कधीच काही गरज नसते. मला फरक पडत नाही तर मला फरक पडत नाही हा स्टँड तुमचा असू शकतो, पण म्हणून दुसऱ्यांवर कशी दया केली गेली आहे हे सांगायची काहीच गरज नाही. त्यांना तिकीट टू फिनाले मिळालं, मला काहीच फरक पडत नाही हे वाक्य मी ॲक्सेप्ट करू शकते, पण त्यांना दया म्हणून तिकीट टू फिनाले मिळालं आणि मग मला काही फरक पडत नाही, मला लोक वोट करतील आणि मला जिंकवतील असं मला नाही वाटत. वीणाने त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उत्तरं दिली. बाहेर पडल्यावर आम्ही या गोष्टीचा नक्की विचार करू असं देखील ती म्हणाली. त्यानंतर आरोहने देखील शिव आणि त्याच्यातील टशन त्याला आवडते असं उत्तर दिलं. खरंच शिव बद्दल असं वाटतं की मी ही आमच्यातली जी कॉम्पिटिशन आहे, टशन आहे, ती मी खरंच एन्जॉय करतो, मला खूप मजा येते. मग ती जिम मध्ये असेल, क्लास मध्ये असेल, कुठेही असेल, आणि ती मला माझ्यासोबत फिनाले पर्यंत हवी असं मला पहिल्यापासूनच वाटत आलेलं आहे. सो जरी मी त्याला नॉमिनेट करायचा प्रयत्न केले असतील किंवा बाहेर काढायचे प्रयत्न केले असतील तरी सुद्धा त्याला मला बरोबर घेऊन जायची एक कंटेस्टंट म्हणून खूप एक काय म्हणू मला माहित नाही त्याला काय आता सुचत नाही शब्द, पण इच्छा होती माझी. सो ते
आहे. तर वीणाने देखील ती आणि शिवानी कधीच मैत्रिणी होऊ शकत नाही असा खुलासा केला. 20 वर्षापूर्वी जो बिग बॉस असतं आणि त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सोबत किशोरी शहाणे असते, आता त्यांना कसं वाटलं असतं असा प्रश्न किशोरीला विचारला असता, मी खूप एन्जॉय केलं असतं, आमची केमिस्ट्री खूप वेगळी असती, आम्ही अजिबात भांडलो नसतो असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने बिग बॉसच्या घरातील त्यांचा अनुभव थोडक्यात शेअर केला. बिग बॉसचा हा अखेरचा आठवडा कसा रंगणार, घरातील सदस्य असेच मिळून मिसळून राहणार की पुन्हा भांडणं होणार, कोण पटकावणार बिग बॉस मराठी सीझन 2 विजेतेपद, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन 2 सर्व एपिसोड सोमवार ते रविवार 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही.